नाशिक ते मुंबई या प्रवासात चक्क कोरोना पळालाय. होय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी नाशिकमध्ये कोरोनाची चाचणी केली. चाचणीनंतर त्यांच्यासह 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर दराडे कुटुंबियांनी मुंबईत जाऊन पुन्हा कोरोनाची चाचणी केली आणि मुंबईत दराडे यांचे रिपोर्ट चक्क निगेटिव्ह आले. या संपूर्ण प्रकाराबद्दल दराडे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येतोय. नाशिकनंतर मुंबईत पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. नाशिकमध्ये मात्र हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे नाशिक ते मुंबई या दरम्यान कोरोना पळाला का हा प्रश्न उपस्थित झाला. दरम्यान या संदर्भात आमदार नरेंद्र दराडे यांचे भाऊ आमदार किशोर दराडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. 24 लोकांनी टेस्ट केली, त्यामध्ये 9 लोकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. ते पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आम्ही मुंबई लॅबवाला बोलवला आणि 22 तारखेला स्वॅब दिला आणि 23 तारखेला ते सकाळी सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आले. म्हणून मला सांगायचं आहे का हे लॅबवाल्यांचं नेमकं काय चाललंय. एका लॅबमध्ये पॉझिटिव्ह मिळतो, एका लॅबमध्ये निगेटिव्ह मिळतो, यांचा संबंध काय हॉस्पिटलशी काय कनेक्टेड आहे का?